हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण ईटीचं पाहिलेलं आहे. त्यामध्ये शेवट कन्सेप्ट होता की इम्पॉर्टंट कंपोनंट अँड देअर सिम्बॉल अँड फंक्शन्स होतं. तर आज आपण स्टार्ट करणार आहे ट्रॅडिशनल MCB. ट्रॅडिशनल ट्रॅडिशनल MCC ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. पूर्वी ज्या मुलांनी लास्ट लेक्चरला ॲन्सर दिले त्यांची नावं घेतो मी. प्रतिभा काळे, आकाश मस्तूद, विजय जाधव, आकाश सावंत, तेजल सूर्यवंशी, कौसर शिकलगार, पियुष माने, सूरज महाकर, शिवानी साठे, अमरजीत काटकर, आकाश मस्तूद, अजित जाधव, अमरजीत काटकर, आशिष सावंत, आकाश चव्हाण, संकेत पानसे, ऋषिकेश जाधव, ह्या मुलांनी ॲन्सर दिलेली आहेत. तर आता आपण MCB ट्रॅडिशनल MCC ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. क्वेश्चन नंबर फर्स्ट तुमच्यासाठी असेल लॉंग फॉर्म ऑफ MCC. MCCचा मला लॉंग फॉर्म सांगायचा आहे. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा. प्रत्येक ॲडव्हान्टेजेस सेपरेटली लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर टू असेल तुमच्यासाठी व्हॉट इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ MCC. सिंगल पॅनेल, इंटिग्रेटेड पॅनेल फॉर कोऑर्डिनेशन ऑफ कंपोनंट. त्यानंतर काय, इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशन अँड मोटर कंपोनंट इक्विपमेंट कॅन परचेस ॲज पर असेंबल. म्हणजे जे आपली असेंबल आहे त्या पद्धतीनं आपण ते काय करू शकतो, कन्व्हिनियंटली परचेस करू शकतो. आपल्याला ज्या कन्व्हिनियंट आहे त्यानुसार आपण ते परचेस करू शकतो. नेक्स्ट काय आहे, लाईन साईड पॉवर राईटिंग इज लेस कम्पेअर टू सेपरेट कंट्रोल, दस MCC आर इझी टू इन्स्टॉल. MCC एक आहे बघा, कमेंट बॉक्समध्ये लिहिताना शॉर्ट्समध्ये लिहा, MCB आर इझी टू इन्स्टॉल. इझी टू इन्स्टॉल, स्पेस सेविंग आहे. चौथा ॲडव्हान्टेजेस आहे, कन्फिग्युरेशन कॅन बी ऑप्टिमाइज्ड ॲज पर रिक्वायरमेंट. म्हणजे ऑप्टिमायझेशन आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण काय करू शकतो, ऑप्टिमायझेशन करू शकतो. एरिया ऑफ मेंटेनन्स गेट रिस्ट्रिक्टेड. एरिया ऑफ मेंटेनन्स म्हणजे मेंटेनन्स कमी होत जातो. मेंटेनन्स काय होतो, कमी होत जातो. एक्सलंट फॉल्ट कंटॅमिनेशन, एक्सलंट इलेक्ट्रिकल कंपोनंट आयसोलेशन होतं. फास्ट इन्स्टॉलेशन आहे याचं पहा. मला जर आणि वेळ मिळाला, सिलेबस आता बघा 12 तारीख तुमची टर्मेंटची आहे, तर त्याच्या अगोदर जर मिळालं तर MCC वर आणि एक लेक्चर घेण्याचा माझा प्लॅन आहे. आणि कसं आहे मित्रांनो, अर्धा तास एक तास जर लेक्चर घेतलं तर व्यवस्थित मुलं पाहत नाहीत, त्यासाठी थोडे शॉर्ट व्हिडिओज मी करत आहे. जे मुलं नवीन असतील चॅनलवर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण काय न्यू नोटिफिकेशन लगेच त्यांना मिळत जाईल. तसंच लेक्चर जेवढी पाहत आहेत त्यांनी एक लाईक बटन जे थंबसारखं असतं ते प्रेस करा, म्हणजे माझंही मोटिवेशन्स वाढेल. ओके, चला. रिड्यूस द प्लॅनिंग अँड डाऊन टाईम, म्हणजे स्टँडर्ड रिड्यूस प्लॅनिंग, प्लॅनच्या प्रमाणे हे MCP वर्क होत असतं. एक्सपांडेबिलिटी म्हणजे एखादं सेक्शन जर एक्सपांड करायचं असेल तर ते MCC ना आपण काय करू शकतो, एक्सपांड करू शकतो. इन्क्रीज द लेवल ऑफ सेफ्टी, बघा सेफ्टी लेवल काय होतं, इन्क्रीज होत जातं. का तर फ्यूज असेल तर फ्यूज काय करते,
शॉर्ट सर्किट झालं तर फ्यूजमधलं काय करायला लागतं, तर ती वायर चेंज करावी लागते, सगळं सर्किट बदलावं लागतं. तसं एम सी बीचं होत नाही. फास्ट डिलिव्हरी आहे त्याची, काय आहे फास्ट डिलिव्हरी आहे, आणि ॲडजेसंट स्टार्टर ह्यासाठी यूज करू शकतो. हे आहेत ॲडव्हॅन्टेजेस. मित्रांनो, ॲडव्हॅन्टेजेस डिसॲडव्हॅन्टेजेस हा सेक्शन आहे ना, हा मेमरी बेस्ड असतो. हा कसा असतो? मेमरी बेस्ड असतो. हा मेमरी बेस्ड असतो. ज्या ठिकाणी मेमरी बेस्ड असते त्या गोष्टी समजावून घेऊन सारख्या सारख्या वाचाव्या लागतात. तुम्ही ह्या नोट्स प्रॉपर बनवून घ्या, ह्याचे शॉर्टकट्स बनवून घ्या. तुम्हाला जरूर ह्याचा फायदा होईल. आता डिसॲडव्हॅन्टेजेस काय आहेत बघा. लेस इफेक्टिव्ह कंट्रोल, क्वेश्चन नंबर 3 असेल तुमच्यासाठी. परत लेस कोऑर्डिनेट कंट्रोल, एरर ड्यू टू हार्ड रायटिंग, लेस डायग्नोस्टिक फॅसिलिटी, लेस प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स, अंडर युटिलायझेशन ऑफ कंट्रोल द कंपोनंट. हे काय आहे ते डिसॲडव्हॅन्टेजेस आहेत. तर मित्रांनो, हे आता ॲडव्हॅन्टेजेस आणि डिसॲडव्हॅन्टेजेस बघितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याच्यातला नेक्स्ट पुढचा पार्ट घेऊ. आज इथं थांबतो आहे मित्रांनो. आपण जर लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू सो मच.